पूजा खेडकर यांच्या प्रकरणामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर आता आणखी एक महत्त्वाची माहिती जेव्हा समोर आली की त्यांनी ज्या कॉलेजमधून, ज्या पुण्याच्या काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमधून 2007 साली MBBSला ॲडमिशन घेतलेलं होतं, 2011-12च्या दरम्यान त्यानंतर तिथून पासआउट झाल्या, यावेळी नॉन क्रिमिलेअरचा कोटा वापरला गेलेला होता. OBC नॉन क्रिमिलेअर आणि NT3 म्हणजे नोमॅडिक ट्राईब्समध्ये जे येतं, वंजारी कम्युनिटी ज्याला आपण म्हणतो, त्या प्रवर्गातून त्यांचं इथे ॲडमिशन झालेलं होतं. या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात, पण एक्झॅक्टली ही ॲडमिशनची प्रोसिजर कशी झाली होती, त्यावेळी त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट होतं का, त्यावेळी मल्टिपल डिसेबिलिटीज काही अशा काही होत्या का, आणि नॉन क्रिमिलिअरचं जे सर्टिफिकेट ही फक्त बातमी समोर आली होती, पण ज्यांनी हे ॲडमिशन त्यावेळी ॲडमिशन करताना जे ह्या सगळ्याचे साक्षीदार होते ते संचालक स्वतः बोद्रे सर आमच्यासोबत आहेत. आत्ता तुमच्या हातात फाईल आहे आणि ह्या फाईलमध्ये सगळे सीलबंद डॉक्युमेंट आहेत, अर्थात ते कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे आपल्याला ते थेट दाखवता येणार नाहीत कॅमेऱ्यावरती. हां, पण ती प्रायव्हसी मेंटेन केली पाहिजे, पण अर्थात ते त्यामध्ये आहे याबद्दल शाश्वती आहे आम्हाला. मला सगळ्यात आधी सांगा की 2007 नीट नव्हती, म्हणजे एक सेंट्रल एक्झाम नव्हती, तर त्यावेळी नक्की ॲडमिशनची प्रक्रिया पार कशी पडलेली होती? त्यावेळी दोन प्रकारच्या CET होते, एक शासनाची आणि दुसरी खाजगी संस्थांची मिळून एक असोसिएशन आहे, त्यांची एक CET होती. आम्हाला 2007 साली परमिशन मिळाली, थोडीशी लेट मिळाली सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे, आणि त्यावेळी त्यांची ऑर्डर अशी होती की CET मार्काप्रमाणे ॲडमिशन द्या, तसे आम्ही दिले होते. पण मग एक खाजगी जी होती ती नक्की काय संस्था होती ती? AMU PMDC म्हणजे असोसिएशन ऑफ प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस अँड डेंटल कॉलेजेस असे होते. मग त्याची एंट्रन्स एक्झाम द्यायला लागायची, त्यांची CET होती, प्रॉपर CET होतं. हो, आणि मग यांना जे 200 पैकी 146 मार्क पडलेले आहेत पूजा खेडकर यांना, तर ते नक्की कोणत्या ह्याच्या थ्रू पडले? असोसिएशन CET. त्यांना इथे या कॉलेजमध्ये ॲडमिशन त्याच्याच बेसिसवर देण्यात आलं होतं, एक मार्क आणि दुसरं कॅटेगरी. त्यांची कॅटेगरी NT3 होती, नॉन क्रिमिलेअर असल्यामुळे त्यांना ते इलिजिबल होत्या, त्यातून त्यांना ॲडमिशन मिळाली, मेरिटवरतीच ॲडमिशन मिळाली. मला फक्त हे विचारायचं आहे, तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे हे खूप स्पष्ट आहे, म्हणजे काय आपल्याकडे, म्हणजे फक्त एखादी गोष्ट बोलणं आणि त्याचा थेट कागद असणं यामध्ये फरक आहे, आणि फाईल दाखवते. नॉन क्रिमिलेअर आहे हे त्यातून क्लिअर झालेलं आहे. महत्त्वाचं असं आहे की नक्की त्या डॉक्युमेंटमध्ये मेन्शन काय काय केलं आहे ह्याच्या थोड्या डिटेल्स आम्हाला सांगाल. कोणत्या डॉक्युमेंटमध्ये? नॉन क्रिमिलेअर ते क्रिमिलेअरमध्ये येत नाही एवढं मेन्शन केलं असतं, आणि ते रेव्हेन्यू अथॉरिटी सब डिव्हिजनल ऑफिसर अहमदनगर त्यांनी दिलेलं आहे. तो मेन्शन केला असतो, तो NT3 म्हणून. पूजा खेडकर यांच्या ह्याच्यात एक्झॅक्टली काय काय, नक्की 2-3 कोणते मुद्दे तुम्ही? कास्ट सर्टिफिकेट आहे NT3 व्हॅलिडिटी आहे, आणि नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आहे. कास्ट सर्टिफिकेट सब डिव्हिजनल ऑफिसर देतात, व्हॅलिडिटी कमिटी देते, तिघांची कमिटी असते, आणि नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे परत रेव्हेन्यू अधिकारी देतात. ह्या केसमध्ये ते सब डिव्हिजनल ऑफिसर अहमदनगर यांनी दिलेलं आहे. सब डिव्हिजनल ऑफिसर अहमदनगर यांचं. म्हणजे खरं तर पूजा खेडकर यांचे वडील जे आहेत, दिलीप खेडकर, हे महाराष्ट्र पोल्युशन नियामक जे मंडळ आहे, प्रदूषण नियामक मंडळ, त्याच्या बॉडीवरती होते, क्लास 1 ऑफिसर होते ते. त्यावेळीसुद्धा आणि त्यानंतर 2007 जेव्हा त्या ॲडमिशन घेत होत्या, त्यावेळीसुद्धा नॉन क्रिमिलिअरचं सर्टिफिकेट त्यांचं हे तयार झालेलं होतं, आणि ते क्लिअर झालेलं असताना या सगळ्यामध्ये एक गोष्ट दिसते आपल्याला की नॉन क्रिमिलिअर असल्यामुळे त्यांची संपूर्ण फी सरकारने भरलेली असणार, असं आहे, हेच झालं होतं का? संपूर्ण फी सरकारने भरली, पण त्यावेळी आम्हाला ते पोल्युशन बोर्डात आहेत वगैरे काय माहिती असं कारणच नाही, आम्ही सर्टिफिकेट पाहतो. बरोबर, कागद बघून नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, मार्क्स आहेत, आमचा विषय संपला. बरोबर, त्यामुळे नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट असल्यामुळे त्यांची MBBSची जी सगळी काही फी होती ही पण त्यावेळी सरकारने संपूर्ण भरली, त्यामुळे सरकारच्याच पैशांवरती त्यावेळी त्यांचं MBBSचंही संपूर्ण शिक्षण पूर्ण झालं. आता एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे सगळ्यामध्ये, कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन करून घेताना साधारण एक फॉर्म असतो की मेडिकली फिट अँड फाईन आहे की नाही सांगितलं जावं. आता ह्या संपूर्ण प्रकरणात मुद्दा असा आहे की PWBचा जो कोटा आहे, म्हणजे 1 to 5, त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं UPSCला अटेम्प्ट करताना की ते लोअर व्हिज्युअल किंवा व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत वगैरे, पण मग ज्यावेळी त्या 2007 इथे आलेल्या होत्या त्यावेळी कॉलेजने त्यांचं काही सर्टिफिकेट वगैरे घेतलं होतं का मेडिकलचं? नाही, सर्टिफिकेट तर प्रत्येक विद्यार्थ्याला द्यावंच लागतं, ते फॉर्मॅटमध्ये असतं आणि कुठलेही MBBS डॉक्टर ते देऊ शकतात. ह्या केसमध्ये सर्टिफिकेट आहे, मेडिकल सर्टिफिकेट दॅट सी इज फिट फिजिकली अँड मेंटली,
आणि त्यांना कुठलं डिसॅबिलिटी आहे ते नमूद केलेलं नाही आहे. नाही नाही. म्हणजे 2007 ज्यावेळी त्या इथे ॲडमिशन घेत होत्या त्यावेळी त्यांनी तुमच्याकडे म्हणजे जे हे डॉक्युमेंट ह्या फाईलमध्ये आहे त्यानुसार त्यांना कोणतीही डिसेबिलिटी नव्हती. हा तसं प्रमाणपत्र दिसत नाही काय? प्रमाणपत्रात नाही नाही. म्हणजे ती मेंटली इलनेस हे पण नाही आहे आणि व्हिज्युअली इम्पेअर्ड ज्याच्याबद्दल बोलतो काही नाही. दृष्टी दोष नाही नाही काही नाही. काहीच नाही. आणखी एक म्हणजे बरेच इतके वर्ष तुम्ही इथे आता आहात तर बरेच विद्यार्थी तुमच्या हाताखालून गेले असतील. पूजा खेडकर बद्दल म्हणजे साधारण काय मत की ॲज अ स्टुडंट म्हणून साधारण कशी होती वागणूक कशी होती तिची इथे बिहेवियर कसं होतं कारण 5 ह्या कॉलेजमध्ये होती. नाही ते एकतर मेरिटमधून आलेली होती. फर्स्ट इयर क्लिअर योग्य वेळी केलं, सेकंड इयर केलं, थर्ड इयर केलं, इंटर्नशिप मिनिमम पॉसिबल वेळ असेल तेवढं तिने केलं त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने ती ठीक होती. नाही काय नाही. पासिंग इयर किती? 2011-12 ॲडमिशन, त्याच्यानंतर 4.5 फायनल परीक्षा आणि 1 इंटर्नशिप असं 5.5 कोर्स असतो. ते थ्रू आउट पास होत गेले. ओके थ्रू आउट मग 10-12 मार्कशीट पासून ते सगळेच डॉक्युमेंट आपण जे कॉलेज ॲडमिशनला सगळ्यांना लागतात ते मात्र सगळे तुमच्याकडे सगळे सर्टिफिकेट आहेत माझे. ओरिजिनल आम्ही त्यांना देतो कारण ती पद्धत आहे. कारण त्यांचा अर्ज घेतो त्यांना सर्टिफिकेट देतो त्याचे सगळे आम्ही स्कॅनिंग करून फोटोकॉपीज करून ठेवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप इंटरेस्टिंग आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आता बोनरे सरांनी इथे मांडला तो की नॉन क्रिमिनल म्हणून त्यांचं ॲडमिशन झालं याचं कन्फर्मेशन आत्ता इथे मिळालं त्यामुळे ऑटोमॅटिकली त्यांचं MBBS सगळं होतं ते शिक्षण पूर्ण होण्यासाठी त्यांच्या फीजसुद्धा सगळ्या सरकारने भरल्या कारण त्याचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण त्यांच्याकडे होतं. आणि दुसरा महत्त्वाचा त्यावेळी मात्र त्यांना कोणत्याच डिसेबिलिटीज नव्हत्या आणि ह्याचं त्यांनी फिट अँड फाईन असल्याचं सर्टिफिकेटसुद्धा या कॉलेजला सबमिट केलेलं आहे ही सुद्धा गोष्ट क्लिअर होते. आता या घटनेत पुढे नक्की काय होणार आहे आणखी पूजा खेडकर यांच्याबद्दल काय निघणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्ही मुंबई तक पाहत राहा. आणखी तुमचे काही महत्त्वाचे मुद्दे असतील ते कमेंट्समध्ये कळवत राहा. आणखी कोणता महत्त्वाचा विषय वाटत असेल 100% मांडा, हक्काने सांगा. पाहत राहा मुंबई तक. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणे सोबत मी ओंकार वाबळे थेट पुण्यामधून मुंबई तक.